आणि आताची महत्वाची बातमी, सिनेटच्या निवडणुकीमध्ये खुल्या वर्गातील युवासेनेचे 5 उमेदवार देखील आघाडीवर आहेत. युवासेनेच्या 5 उमेदवारांची विक्रमी आघाडी आणि विजयाकडे वाटचाल. तर याआधी युवासेनेच्या 5 उमेदवारांची विक्रमी आघाडी आणि विजयाकडे वाटचाल. तर ओबीसी प्रवर्गामधून मयूर पांचाळ विजयी झाले. सिनेट निवडणुकीमध्ये युवासेनेचे मयूर पांचाळ हे विजयी झाले. 5,350 मतांनी त्यांचा विजय झाला. तर आणखी खुल्या वर्गातील 5 जागांवर युवासेनेनं निर्णायक आघाडी घेतल्याचं वरुण सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे. आरक्षित 5 जागांवर युवासेना आघाडीवर असल्याचं देखील सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये राखीव ज्या 5 जागा आहेत त्याची जवळपास मतमोजणी ही पुरी झालेली आहे. केवळ आता जी इनव्हॅलिड मतं आहेत त्यावर जो काही आक्षेप घेतला आहे तेवढंच फक्त तांत्रिक बाब बाकी आहे. आणि 5ही जागांवर युवासेनेनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे. जवळपास 5ही जागा या युवासेना जिंकलेली आहे.